नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। गेल्या 5-6 दिवसापासून सोशल मीडियावर माझ्याबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मला ढकललं आणि मी तिथून काढता पाय घेऊन बाहेर पडलो। अशा प्रकारच्या खोडसाळपणाचं वृत्त काही छोट्या चॅनेलनं, वृत्तवाहिन्यानं देण्याचं सपाटा चालू केला आहे। खरं म्हणजे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नव्हतो, कारण ती घटना तशी घडलीच नव्हती। परंतु आज पुन्हा एकदा नवीन चॅनेलनं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्याचं कुटील कारस्थान काही माझ्या विरोधकांनी केल्याचं मला लक्षात आल्यानंतर मी माझी भूमिका मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं। ही घटना मुळात घडली ती 20 फेब्रुवारी रोजी। आम्ही मी एकनाथ शिंदे साहेब, नरेश मस्के आणि बाकी काही कार्यकर्ते प्रमोद भानगिरे यांनी आयोजित केलेल्या एका सभागृहातल्या कार्यक्रमाच्या नंतर मी 4 तास त्यांच्याबरोबर होतो। त्याच्यानंतर खाली पत्रकार परिषद मैदानावर RCM हायस्कूलच्या तिथं पत्रकार परिषद चालू झाली। आम्ही तिघही एका बाजूला नरेश मस्के, दुसऱ्या बाजूला मी आणि मध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे। ही पत्रकार परिषद साधारण 40 मिनटं चालली। आम्ही तिघही एकत्र बसून होतो। पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही तिघही उठलो आणि जायला निघालो। तेवढ्यात एका पत्रकारानं महत्त्वाचा प्रश्न विचारायचा म्हणून आम्हाला परत खाली बसायला सांगितलं। त्यावेळेला मी खाली न बसता म्हटलं, साहेब आणि नरेश मस्के हे दोघं पत्रकार परिषदेला 1-2 प्रश्नाचं उत्तर देईल, तोपर्यंत मला टॉयलेटला जायचं होतं। म्हणून मी तिथून बाजूला सरकलो आणि शिंदे साहेबाच्या पाठीमागून बाहेर पडलो। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साहेबांनी धक्का दिला, मला ढकलून काढलं वगैरे वगैरे अशी काही घटना घडलेली नाही। त्याच्यानंतर ती गोष्ट आहे साधारण 9-9:30 रात्रीची। त्याच्यानंतर रात्रभर आम्ही मी शिंदे साहेबांबरोबर त्यांच्या गाडीमध्ये अनेक ठिकाणी गेलो, प्रचार केला। जवळजवळ 12 तास संध्याकाळी 4:30 ते दुसऱ्या दिवशी 5:30 कसबा विधानसभा आणि चिंचवडची विधानसभेच्यासाठी घरोघरी लोकांच्या गाठी घेत होतो 5:30। म्हणजे याच्यामध्ये कोणीतरी मला बदनाम करायचं, मला जनतेच्या नजरेतून कमी करायचं आहे अशा प्रकारचा घाणेरडा डाव कुटील कारस्थान हे करत आहे। अशी घटना होऊ शकत नाही, कारण मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे। मला कोणी धक्का मारेपर्यंत किंवा झटकून करेपर्यंत इतका मी चिटकूपणा कधी करत नाही। त्यामुळं मला नम्रपणे सगळ्यांना सांगायचं आहे, असं काही घडलं नाही। हा निव्वळ माझ्याविरुद्ध कुटील कारस्थान आणि डाव होता, त्याच्याकडे आपण कोणी लक्ष देऊ नका। धन्यवाद। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।